तर माणकेश्वर मंदिरामुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं हिंगोली जिल्ह्यातलं वसमत तालुक्यात असलेले कवठा हे गाव माणकेश्वर मंदिरासोबत आता कवठा हे गाव सुप्रियामुळे प्रसिद्ध झालंय. तर सुप्रियानं स्वतःच्या जिद्दीमुळे स्वतःच नाही तर कुटुंब आणि गावाचं नाव महाराष्ट्रात केलंय. पाहूयात हा एक रिपोर्ट. ही कहाणी आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कवठा या गावातील सुप्रिया पंढरकर या जिद्दी मुलीची. एका अतिसामान्य कुटुंबातील ही मुलगी. तसं तिचं मूळ गाव सावंगी. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यात बालपणीच झालेलं वडिलांचं निधन. कवठामध्ये सुप्रियाची आई अंगणवाडी मदतनीस म्हणून संसाराचा गाडा हक्कीये. आज शांताबाईंच्या कष्टाचं सोनं झालंय. कारण त्यांची मुलगी सुप्रिया अत्यंत संघर्षमय जीवन जगून PSI झालीये. 3 वर्षाची असताना पप्पांच्या निधन झाल्यामुळे मामांच्या गावी आम्हाला यावं लागलं. आणि मामांचं गाव म्हणजे आमचा खूप मोठा आधार बनला. मामांनी आणि मामींनी आईनी जो पाठिंबा दिला त्याच्याच आधारावर मी आज PSI होऊ शकले. त्याचा मला खूप मोठा अभिमान आहे की अगदी सर्वसामान्य परिस्थितीमधनं मी मुलींसमोर एक नवीन पायंडा घालू शकले की आपल्याला जरी कुठली फॅसिलिटी नाही मिळाली, कुठल्या सुविधा अगदी नाहीच मिळाल्या तरी आपण हार नाही म्हणायला पाहिजे. जिद्दीच्या बळावरती आपण काहीही करू शकतो. आमची परिस्थितीच नव्हती. माझी तर परिस्थिती होती की 7वीपर्यंत शिकविण्याची. पुढे मामानं निर्णय घेतला की सुप्रिया जिद्दी सुप्रियाला शिकवायचं. तिनं जिथपर्यंत शिकल तिथपर्यंत तिला शिकवायचं. पण तिनं जिद्दीच होती. घरी थांबायचंच नाही, मला शिकायचं पुढं. निवड आहे माझी परिस्थिती नाही म्हणून. वडिलांच्या निधनानंतर सुप्रियाच्या मामा मामीनं मोठा आधार दिला. सुप्रिया PSI झाल्याचा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. सुप्रिया जिद्दी असल्यामुळे तिला पुण्याला पण मार्गदर्शन वेळोवेळी करून पुण्याला पाठवले. आता अगदी आनंद वाटतो. त्यासारखंच आता कुटुंबाला समजायला मार्गदर्शन सुप्रिया करीत अशी आम्हाला अपेक्षा. आमची सुप्रिया खूप हुशार होती. रात्र जागून काढायच्या, वेळेवर 4 वाजता उठायच्या. आम्हाला अशी अपेक्षा नव्हती की सुप्रिया या पदापर्यंत पोहोचू शकते. कोणतीही शिकवणी न लावता जिद्द आणि चिकाटीनं सुप्रिया मागील 2 वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती आणि आज तिच्या मेहनतीलाही यश आलंय. अंगात जिद्द आणि चिकाटी असली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. कवठा येथील रहिवासी असलेली सुप्रिया हिने सिद्ध करून दाखवलंय. हलाखीच्या परिस्थितीत राहून जिल्हा परिषद शाळेत शिकून ती आज PSI झालेली आहे. अशा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक आदर्श ठरलेली आहे. कन्हैया खंडेलवाल, News18 लोकमत, हिंगोली.